हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू द चैनल। कसे आहात? आई होप तुम्ही सर्व खूप 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 छान असाल। मी आज अद्वेतसोबत एक ॲक्टिव्हिटी करत होते आणि ती ॲक्टिव्हिटी मला तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ। तर ॲक्च्युली ॲक्टिव्हिटी मी कशासाठी खेळत होते, तर रीडिंग प्रॅक्टिससाठी। जेव्हा मुलं 3 ते 4 वर्षाची होतात किंवा 3च्या पुढे जातात, तेव्हा स्कूलमध्ये त्यांना हळूहळू फॉनिक्स थ्रू त्यांना रीडिंग शिकवलं जातं। तर असं होतं, जेव्हा ते साऊंड्स शिकत असतात त्याचबरोबर त्यांना म्हणजे साऊंड्स यूज करून वर्ड्स बनवायला शिकत असतात, त्याचबरोबर त्यांना साईट वर्ड्स दिले जातात। तर साईट वर्ड्स म्हणजे नक्की काय? तर साईट वर्ड्स म्हणजे आपल्या रोजच्या वापरात जे वर्ड्स रेग्युलरली येतात, सतत येत असतात ते वर्ड्स, आणि काही काही जे वर्ड्स आहेत त्यांना फॉनेटिक साऊंड यूज नाही केला जात त्या काही वर्डसाठी, तर त्याला म्हणतात साईट वर्ड्स। फॉर एक्झाम्पल, द, अँड, वी, आर, सो हे जे शब्द आहेत जे आपल्या रिडिंगमध्ये 60 to 70% असतात, जर हे वर्ड्स मुलांना आले तर ते सहज रीड करायला लागतात। तर हे वर्ड्स एक तर ते फॉनिक्स थ्रू रीड नाही करू शकत, तर त्यांना ते पाठ करणं गरजेचं असतं। ऑफकोर्स लहान मुलांना आपण पाठांतर तर देऊ नाही शकत हे वर्ड्स करण्यासाठी, तर आपण काही गेम्स त्यांच्यासोबत खेळू शकतो किंवा काही ॲक्टिव्हिटीज आपण त्यांच्यासोबत करू शकतो, जेणेकरून ते वर्ड्स ते नकळत शिकतील। आणि जर ते एक पान पेज वाचत असतील तर त्यातला 60% भाग ते रीड करू शकतील। तर मी ती ॲक्टिव्हिटी तुमच्यासोबत शेअर करते, अगदी सोपी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात एफर्ट्स घेण्याची काही गरज नाही आहे। तर सुरू करूया ती ॲक्टिव्हिटी। सो मी हे 3 वर्ड्स लिहून घेतले आहेत पेजवर, छोटे छोटे त्याचे हे केलेत। तर आता जेव्हा आपण लहान मुलांना, अगदीच लहान मुलांना जेव्हा इंट्रोड्यूस करत असतो रीडिंग, त्यावेळेस आपल्याला छोटे छोटे वर्ड्स घ्यायचे आहेत, म्हणजे आय, एम किंवा द, यू, आर, हे छोटे छोटे वर्ड्स घ्यायचे आहेत। ओके, सो हे वर्ड्स तो फॉनिक्सचा यूज करून रीड करू शकतो, पण त्याची फ्लुएन्सी वाढण्यासाठी मी हा गेम त्याच्यासोबत खेळत आहे। तर आपण सुरुवातीला जेव्हा त्यांना सांगतो आहे त्यावेळेस त्यांना तो वर्ड वाचून दाखवायचा आहे। अद्वैत हा वर्ड आहे फेरी। ओके, हे 3 वर्ड्स मी त्याला दिलेले आहेत। सो आता मी काय करणार आहे ते उलटे करते। ओके, आणि आता तुला काय करायचं आहे? कोणता एक वर्ड चूज कर यातला, कोणताही एक वर्ड चूज कर। तुला फेरी पाहिजे, एनीवन पाहिजे की सर्कल पाहिजे? सर्कल पाहिजे। ओके, अद्वैतला सर्कल हवा आहे। ओके, अद्वैतने सर्कल चूज केला आहे। सो तू लक्ष ठेवायचं आहे सर्कल या वर्डवर। ओके, लेट्स स्टार्ट। तर मी हा मूव करणार आहे सगळीकडे, आणि आपण हळूहळू मूव करायचं आहे। घाई खूप फास्ट मूव जर केलं तर त्यांचा इंटरेस्ट लूज करू शकतात ते गेममधला। तर आपण नॉट येत डन। ओके, कोणता वर्ड चूज केला होता तू? बोल जोरा, सर्कल। ओके, सो हा आहे सर्कल, गुड जॉब। आता पुन्हा एकदा वर्ड चूज कर एक। काय आहे हे? एनीवन, गुड जॉब। सो आता एनीवन वर तुला लक्ष ठेवायचं आहे। ओके, एनीवन, 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 एनीवन। वेयर इज दॅट वर्ड? काय आहे हे? एनीवन। व्हेरी गुड। आता आता कोणता वर्ड तुला हवा आहे पुन्हा एकदा? हा, काय वर्ड आहे हा? फेरी। ओके, सो आता आपण पुन्हा मूव करूया।
कोणता वर्ड आहे हा? गुड जॉब. अशा प्रकारे आपण हा एक गेम त्यांच्यासोबत खेळू शकतो. त्याचबरोबर आपण असंही करू शकतो की हे पेपर आहे, पेपरचे ग्लासेस आहेत, तर या ग्लासवर आपण आयदर लिहू शकतो किंवा आपण ते एक स्टिकी पेपर्स येतात छोटे छोटे, त्या ते सुद्धा ह्याला स्टिक करू शकतो आपण. किंवा आपल्याकडे वाटे असतात तर आपण त्याचा यूज करू शकतो. किंवा अगदी सोपं म्हणजे हे आपण फ्लॅश कार्ड्स बनवून, छोटे छोटे फ्लॅश कार्ड्स बनवून आपण त्याला मूव करू शकतो. हे अगदी सोपा प्रकार आहे. त्याचबरोबर आपण आता दुसरा गेम बघूया. सो अद्वैत, आर यू रेडी? ओके. सो आता इथे मी एक हे बनवलं आहे. ओके. सो आता मी हे मूव करणार आहे आणि जो वर्ड येईल तो त्याला मी रीड करायला लागणार आहे. सो ह्याच्यामध्ये काही वर्ड्स त्याला येतात, काही वर्ड्स त्याला येत नाही, किंवा तो सांगताना चुकूसुद्धा शकतो, तर आपल्याला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट नाही करायचं आहे. आपण जर त्याला तो वर्ड नाही आला तर आपल्याला तो वर्ड त्याला सांगायचा आहे. ओके. सो अद्वैत, तू थोडासा पुढे येऊन बस ना. ओके. सो मी सुरू करते. हां, तू फिरवतो की मी फिरवू? ओके. कोणता कुठे आलाय? इथे आलाय. हा, कुठे आलाय? इथे आलाय. सो कॅन यू रीड दिस वर्ड? राईट. येस, गुड जॉब. राईट. ओके. तू पुन्हा फिरवतोस का? फिरव. येस, गुड जॉब. तर हा पुन्हा तोच वर्ड आलाय. पुन्हा तोच वर्ड आला तरी काहीच हरकत नाही, कारण त्यांची प्रॅक्टिस होते तो वर्ड सारखा रीड करण्याची. बोल पुन्हा एकदा. राईट. ओके. पुन्हा मूव कर. गुड जॉब. आता आला आहे नेक्स्ट वर्ड. हा वर्ड आलाय. ओके. कॅन यू रीड दिस वर्ड? पीपल. ओके, गुड जॉब. हा आहे पीपल. सो पुन्हा मूव करतो. परत पीपल आला. दोनच वर्ड्स येतात आहे तुला. ओके. आता आलाय नेक्स्ट वर्ड. ओके. सो रीड करू शकतो तू हा वर्ड? ट्राय कर. नो. नो. येस, गुड जॉब. हा आहे नो. आता पुन्हा तोच वर्ड आलेला आहे. आता पहिल्यांदा तो वाचू नाही शकला, आता सेकंड टाइम ट्राय करूया तो त्याला वाचता येतोय का. व्हेरी गुड. ओके. आता कोणता वर्ड आहे? अवे. हा आहे अवे. सो अशा प्रकारे दोन गेम्स आपण आज पाहिले, रीडिंग इंट्रोड्यूस करण्यासाठी मुलांना किंवा फ्लुएन्सी वाढवण्यासाठी. तर हे गेम्स तुम्ही मुलांसोबत ट्राय करू शकतात आणि आय होप ते त्यांना खूप यूजफुल ठरतील. आणि ह्यातला कोणता गेम तुम्हाला जास्त आवडला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू अँड कीप स्माइलिंग.